वरचे कसे 600 700 खालचे 600 रुपये 250 रुपये 200 रुपये थाळी. आणि भाकरी किती आहे? भाकरी दोन भाकरी येणार. दोन भाकरी पाहू शकता. ज्वेलरीचा स्टॉल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी इथे पाहायला भेटेल आपल्याला. कशा आहेत ताई हे मंगळसूत्र? मी साधारण हे 400 आहे. हे डोगरा म्हणून आहे, नवीन आलेलं. हे ग्लास बीड मोती आहे. अरे काय याची प्राईस आहे? याची 400 रुपये. आणि वेगळे कानातल्या हवे असेल तरी तिने वेगळे ब्रेसलेट पण त्याच्या हिशोबाने केलेले आहेत, पण ते वेगळी आहे प्राईस त्याची. आणि हे काहीतरी नवीन पाहायला मिळालं. हे काय आहे? हे लोटस आलेलं आहे नवीन. आता सध्या लोटस लोकांना हवं आहे. 400 आहे म्हणजे याच्यावर प्राईस पण लिहिलेली आहे. खूपच छान आहे. कसं आहे ताया? हे 400 आहे. खूपच छान. आणि ह्या फॅब्रिकच्या बांगड्या आहेत. आणि हे बघा विथ इयरिंग. नक्की विजिट करा. बरंच काय काय पाहायला मिळणार आपल्याला. स्टोनचे ब्रेसलेट आहेत, मुलींना हल्ली आवडतात तसे. बरोबर. मोत्याचं आहे 200 रुपयाला. ह्याची 200 आहे. दोन्ही सेमच आहे. ती करते स्वतः. अच्छा. हे 250 रुपयाला विथ इयरिंग. 250 रुपयाला कुर्तीच आहेत. सूट आहे पुरा. अच्छा कशा आहेत? चकली कसं आहे पॅकेट? 100. आणि हे कसं आहे? हे 200. आणि हे पापड आहे. हे 50 ला आहे. पाणीपुरीच आहे, लसूण पापड आहे. अच्छा. आणि हे कसे? 100 रुपीज. ह्याची किती म्हणालात प्राईस? 1200 आहे, पण आम्ही दोन घेतात ना. 1000 एक 1000. फालुदा सुद्धा आहे 180 रुपये. वेगवेगळ्या प्रकारचे इथे आईस्क्रीम सुद्धा आहे. पुढे आल्यानंतर कोकणी मेव्याचा स्टॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. 1000 ते आंबे पण पाहायला मिळणार आहेत. फणसाची पोळी सुद्धा आहे. दोन घेतला. आणि हे कसं आहे पॅकेट ताई? 50 ला. आणि हे सुद्धा 50. तिथे मुकवाचा स्टॉल सुद्धा पाहायला भेटणार आहे आपल्याला. ते पुढे जाऊया. पुढे आहे आंब्याचा स्टॉल लागलेला आहे. कसे आहेत काका आंबे? 700 रुपये. 800 रुपये. 800 रुपये. आंबे मोठा आहे पण. कुठले आहेत आंबे? रत्नागिरीचे सगळे ना? आंबे
स्टॉल नंबर किती आहे तुमचा? 6 नंबर स्टॉलला इथे आंबे सुद्धा भेटतील आपल्याला. आणि यांचं बॅनर आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता. खोबरेल तेलात तळलेले फणसाचे करा. आणि गुलकंद नारळवडी. गुलकंद नारळवडी कशी आहे ही? ही 100 ग्रॅम 50 रुपये. या ताई काय देऊ? कोकम सरबत देऊ. या एकंदरीत सुगंधी मेव्याचा स्टॉल आहे. कोकम सरबत आहे, लोणची सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आणि आमरसची कशी आहे बॉटल दादा? आमरसची बाटली अर्धा लिटरची आहे. हा 200 रुपये. 200 ने. पुढे आल्यानंतर सुद्धा इथे कोकणी मेव्याचा स्टॉल पाहायला भेटणार आहे आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारची लोणची, कोकम सरबत वगैरे आहेत, पिठं सुद्धा आहेत. पोह्याचं कसं आहे ताई पॅकेट? 80 रुपये अर्धा. मोठ्यांचे 500. मोठ्यांचे 500 आणि लहान मुलांचे 300. आणि हे ऑर्डरनुसार गरमागरम करून मिळते ना? गरम भाकरी बरोबर. 250 रुपये थाळी. आणि भाकरी किती आहे? भाकरी 2 भाकरी येणार. 2 भाकरी आणि चिकनची थाळी. याच्यात काय? तांबडा चिकन ग्रेव्ही आणि मटन ग्रेव्ही. पुढच्या स्टॉलला आपल्याला पाहायला भेटणार आहे आमरस आहे 80 रुपये. मंच्युरियन ग्रेव्ही कशी आहे? 90. आणि शॉर्ट्समध्ये आहे आमरस 30 रुपये. सोया चिल्ली 80 रुपये. आणि आमरस पुरी पण आहे 120 रुपये. बरीच गर्दी पाहायला मिळते. कचोरी आहे आणि पिठलं आणि वांग्याचं भरीत आहे. बरीच गर्दी पाहायला मिळते या स्टॉलला. तैरीचं 50 सुद्धा आहे. हे 1/2 किलो 100 रुपये. आणि हे 200 रुपये. 200 रुपये. मँगो बर्फी 280 रुपये. मँगो बर्फी पण आहे. ती कशी आहे? 280 रुपये. आणि लोणची येत नाही? 60 रुपयाची. 200 ग्रॅम. अच्छा. 300 रुपये किलो आहे. मोठी आहे पण साईज. आपलं गणपती 60 रुपये चुलीवर बनवलेला 1 लिटर आहे 860 रुपये. आपण हे राहिले म्हणजे साईपासून दूध तयार करतो आणि साईपासून दही लावून त्याला वेगवेगळं लोणी काढून दूध तयार करतो. आणि जे राहिलेलं दूध असतं त्याच्यामध्ये हे कंदी पेट, त्यामुळे आपल्या तुपाची किंमत कमी आहे 860 रुपयाला 1 पाऊल. आणि जर तुम्हाला हवं असेल तर घरपोच सेवा पण आहे ऑल मुंबई पुण्यामध्ये. तुम्हाला जर हवं असेल 9833-5172 या नंबरवर तुम्ही पूर्ण नाव आणि प्रॉपर ॲड्रेस पाठवून द्यायचा. घरपोच सेवा फ्री आहे. त्याचबरोबर आपली लाकडी गाण्याचे तेलंसुद्धा आहेत. शेंगदाणा तेल, करडई तेल, सूर्यफूल, मोहरी हे सर्व आहे. हे तुम्ही सर्व ऑर्डर करू शकता. घरपोच सेवा आहे. आणि इथे प्राइस सुद्धा लावलेली आहे 300 रुपये, 350 रुपये अशी प्राइस आहे. घरगुती आहे का? आणि पहा आज पहिलाचा दिवस आहे. काही मिनिटांपूर्वीच, काही वेळापूर्वीच आपण या ठिकाणी सुरुवात केली, शुभारंभ केला. आणि शुभारंभाला पहिल्या दिवशी गुळाचा चहा आहे आणि म्हणून नाचणे सत्व सुद्धा आहे. सत्व पण आहे. आणि हे सगळे लाडूंचे प्रीमिक्स आहे. फक्त तूप मिक्स करायचं 100 ग्रॅम. लगेच लाडू करायचे. आणि आंबे कसे? 600 रुपये. 600 रुपये मीडियम आहे. पण पाहायला भेटेल आपल्याला कोकणी मेव्याचा स्टॉल सुद्धा आहे. आपण पुढे जाऊया. सुरुवात करणार तत्पूर्वी या ठिकाणी जे रसिक बसलेले त्यांना विनंती आहे, आपण वेगवेगळ्या स्टॉलला या ठिकाणी भेटू शकतो, देऊ शकता, पाहू शकता. मस्तपैकी देवगडचे ताई कसे आहेत? प्राईस कशी आहे? पाठीमागे गुळाचं खास शेगावची कचोरी आहे. म्हणजे वेगवेगळे सगळे स्टॉल या ठिकाणी. स्टॉलला आपण सगळे भेटी द्यायची. फक्त
आणि ब्लाऊज कसे आहेत रेडीमेड? ब्लाऊज 150 पासून सुरुवात आहे. हां 200 250 डिझाईन नुसार मतलब प्युअर कॉटन मध्ये आहे. तुम्हाला हे असे नॉन पॅडेड मिळतील, पॅडेड मिळतील, दोन्ही मिळतील. बरं. हां हां मॅग्नेटिक मिळतील. हे असे हेचे आहेत, हँड पेंटेड आहेत. सगळ्यांना बाहेर मध्ये असे पिकॉक डिझाईन वाले आहेत. आता ते 1200 आहे. असे पण हे बघा, ह्याला स्लीव्स दिलेले आहेत आतमध्ये. आपल्याकडे प्लस साईज पण 42-44 पर्यंतची अवेलेबल आहे. बरं. बांधणीमध्ये आहेत, लॉंग स्लीव्स आहेत. नाईटीमध्ये तर तुम्हाला शॉर्ट हाईट पासून ते अगदी 7XL पर्यंतच्या नाईटी वगैरे अवेलेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये सेल टाकलं तरी ते फिरत राहील, म्हणजे सोलार असेल तर सोलार, नाही तर बॅटरी ऑपरेटेड. दादा कसं आहे कूलर छोटा? हां 1100 आणि हे फॅन कसे? फॅनची रेंज 1400 पासून स्टार्टिंग आहे. वरची हाय 1400-1300-1800-1500. कोकण जत्रा 2024 1200 आहे. मराठमणी स्वप्न सुंदरी राणी या ठिकाणी त्यासाठी परीक्षक देखील आपल्याला तेवढेच. आणि कुर्तीत कसे आहेत? 900 पासून स्टार्टिंग आहे वन पीस. आणि हे 1000 कुर्तीज आहे. 1000 डिजिटल प्रिंट आहे कॉटनमध्ये. आणि हे खादीमध्ये सॉफ्ट कॉटन 700 रुपये. वरचे कसे? 600 700 खालचे 600 थोडे मोठे आहेत ना? 600 600 रुपये.